मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, विधानसभेचे अध्यक्ष ज्यांच्या मतदारसंघात आपण सगळे आहोत ते माननीय श्री राहुल नार्वेकरजी, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरजी, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी, मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहलजी, श्री आशिष शर्मा, श्री बेलारुसू, आपल्या महानगरपालिकेचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मुंबईमध्ये एका अतिशय चांगल्या प्रकल्पाची सुरुवात आपण करतो आहोत. ज्यावेळी नवीन सरकार आलं त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे मला असं बोलले की मुंबई महानगरपालिका ही तुलनेनं एक संपन्न अशा प्रकारची महानगरपालिका आहे, पण त्या मनाने ज्या सेवा लोकांना मिळाल्या पाहिजेत, ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा दिसला पाहिजे तो तयार होऊ शकलेला नाही, आणि म्हणून यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. आणि त्यानंतर तात्काळ श्री चहल यांना आम्ही पाचारण केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आदेश दिले की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मुंबईच्या विकासाचा प्लॅन तयार करा. काही शाश्वत विकासाच्या गोष्टी आहेत, याला वेळ लागणार आहे, त्याची सुरुवात करा. काही तातडीनं गोष्टी होऊ शकतात त्या गोष्टी करून दाखवा. आणि त्यातनं खऱ्या अर्थानं आजचा जो कार्यक्रम होतोय त्याची संकल्पना रचली गेली. आणि म्हणून मुंबईचा हा जो काही कायापालट होतोय या संकल्पनेचे शिल्पकार जर कोणी असतील तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत हे सांगताना मला अतिशय मनापासून आनंद होतो. आणि आता ही जी 500 कामं आज आपण सुरू करतो आणि पुन्हा दुसऱ्या टप्प्याची कामं आपण बहुधिक परवा सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारची ही सगळी कामं आहेत पण अत्यंत महत्वाची आहेत. सुशोभीकरणाची कामं तर आहेतच, मुंबई स्वच्छ दिसली पाहिजे, कचरा नीट साफ झाला पाहिजे आणि त्याचसोबत योग्य प्रकारे स्ट्रीट फर्निचर असलं पाहिजे, फुटपाथ देखील साफ दिसले पाहिजेत, रंगरंगोटी असली पाहिजे, आमचे ब्रिजेस आहेत त्याच्याखाली मलबा पडलेला आहे, कुठे अतिक्रमण आहे ते सगळं नीट निघून त्याची रंगरंगोटी झाली पाहिजे, चांगलं इल्युमिनेशन झालं पाहिजे, भिंती रंगवल्या गेल्या पाहिजेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी तर यात आहेतच, पण यासोबत आहे ते टॉयलेट्स हे साफ झाले पाहिजेत, ते चांगले आधुनिक झाले पाहिजेत आणि यासोबत जिथे टॉयलेट्स नाहीत त्या ठिकाणी टॉयलेट्स तयार झाले पाहिजेत. आणि आता माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की टॉयलेट्स तयार करतानाही आकांक्षी टॉयलेट तयार करा आणि त्याकरता ऍडिशनल पैसे देखील केंद्र सरकार आपल्याला देत आहे की ज्याच्यामध्ये टॉयलेट म्हणजे घाण ही संकल्पनाच दूर झाली पाहिजे. बाहेरून पाहताना हे टॉयलेट असेल असं वाटूच नाही, इतकं सुंदर असं त्याचं स्वरूप असलं पाहिजे, आतमध्ये सगळ्या प्रकारच्या व्यवस्था त्यात असल्या पाहिजे. महिलांचं टॉयलेट असेल तर महिलांकरता ज्या एसेन्शियल गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. अशा प्रकारचे आकांक्षी टॉयलेट्स हे आता आपण मुंबईमध्ये तयार करतो आणि एवढंच नाही तर एक चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मुंबईच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली तर त्यामध्ये एक प्रश्न समोर आला की अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये किंवा स्लम एरियामध्ये टॉयलेटच्या विस्ताराकरता जागा नाहीये आणि त्यावेळी असा निर्णय करण्यात आला की
त्या ठिकाणी दोन तीन स्ट्रक्चर्स हे चांगला त्या ठिकाणी दर देऊन एक्वायर करायचे, त्या लोकांनाही पर्यायी व्यवस्था द्यायची, कंपेन्सेशनही द्यायचं आणि तिथे चांगल्या क्वालिटीचे टॉयलेट्स तयार करायचे. आणि केवळ ते टॉयलेट तयार करायचे असं नाही, तर त्याची 24/7 त्या टॉयलेट साफ झाले पाहिजेत याकरता शिफ्टमध्ये टॉयलेट साफ करण्याची व्यवस्था उभी करायची. आणि हे सगळं करताना एक अजून संकल्पना आली आहे की ज्याचे काही पायलट प्रोजेक्ट आता केले जाणार आहेत. आज स्लम्समध्ये अनेक ठिकाणी जागा नसते आणि मग कुठेही कपडे धुतले जातात, त्याचं घाण पाणी असतं, त्यामुळे जसे हे टॉयलेट्स आपण तयार करू, काही ठिकाणी आपल्याला अनेक वेळा विदेशात देखील पाहायला मिळतं की कम्युनिटी वॉशिंग मशीन्स असतात, तशा प्रकारच्या स्लममध्ये कम्युनिटी वॉशिंग मशीन्स आपल्याला देता येतील का, त्याचं क्लस्टर त्या ठिकाणी तयार करून अतिशय माफक दरामध्ये आज त्यांना येतो त्यापेक्षाही कमी खर्चामध्ये त्याचा उपयोग करता येईल आणि आमच्या स्लम्समधल्या लोकांना त्या वॉशिंग मशीनच्या माध्यमातून कमी जागा जी आज त्यांना पडते, कुठेही कपडे धुवावे लागतात, त्याचं पाणी कुठेही सोडावं लागतं, यातनं मुक्तता मिळेल, थोडी सफाई त्या ठिकाणी राहील, अशा प्रकारची संकल्पना देखील याच्यामध्ये घेण्यात आली आहे. त्यासोबत अनेक ठिकाणी स्लम्समध्ये आपण लाईट लावू शकत नाही, जागाच त्या ठिकाणी नाही, कारण स्ट्रीट छोट्या आहेत. तर अशा ठिकाणी आपल्याला एक वायर टाकून त्या वायरवर हँगिंग लाईट्स लावता येतील का, याही संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या हँगिंग लाईट्समुळे स्लमचा जो भाग आहे, जो अंधाराने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रसित असतो, त्याचं इल्युमिनेशन होईल. आणि त्याच वेळी जो मोकळा एरिया आहे, जो सोसायट्यांचा एरिया आहे, जो चांगला एरिया आहे, या ठिकाणी हायमास लावून आणि त्यातला जो अंधकार असलेला एरिया आहे तो मोठ्या प्रमाणात इल्युमिनेट करायचा, अशा प्रकारच्या सूचना देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. यासोबत जसं आपण स्ट्रीट फर्निचर तयार करतोय, जसे आपण बाकी सुशोभीकरण देखील करतोय, बघाशी सांगितलं आता हा प्रोमोनॉड देखील गेटवे ऑफ इंडियाचा अतिशय सुंदर तयार होणार आहे. नंतरच्या काळामध्ये आपण गेटवे ऑफ इंडिया जे आहे ती हेरिटेज स्ट्रक्चर आहे, त्याला हेरिटेज पद्धतीनं आपल्याला कसं स्वच्छ करता येईल, साफ करता येईल, सुंदर त्या ठिकाणी दाखवता येईल, हा प्रयत्न देखील आपण या निमित्ताने करतो आहोत. आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतलेले आहेत, मग आपले स्काय वॉक्स आहे, अनेक वेळा स्काय वॉकच्या संदर्भात त्या ठिकाणी लोक असं सांगतात की संध्याकाळच्या वेळी अनवॉन्टेड एलिमेंट्स त्या ठिकाणी असतात, त्यामुळे हे स्कायवॉक पूर्णपणे एल्युमिनेट करायचे. आणि त्याचसोबत महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशनची मदत घेऊन त्या स्कायबॉक्सवर संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत आपल्याला काही सिक्युरिटीची अरेंजमेंट करता येईल का, याही संदर्भात महानगरपालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे स्कायबॉक्स हे देखील लोकांच्या वापरात कसे येतील, भविष्य काळामध्ये तर आपल्याला हे जे काही स्कायबॉक्स आहेत याला एस्केलेटर देखील कशा लावता येतील, हाही प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे, त्याचीही सूचना या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. मला आठवतं की आम्ही जेव्हा खूप लहान होतो त्यावेळी आपल्या चौपाटीवर एक स्कायवॉक होता आणि त्याला एस्केलेटर होती, म्हणजे 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जर आपण एस्केलेटर त्या ठिकाणी लावत होतो, त्याच्यानंतर ती काढून टाकली जे काही झालं असेल. पण मला असं वाटतं की आता तशा प्रकारचे एस्केलेटर्स काही जे स्कायवॉक मोठ्या प्रमाणात वापरले जातात अशा स्कायवॉक्सवर ती कशी लावता येईल याचाही विचार येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे हा सौंदर्यीकरण म्हणजे केवळ मलमपट्टी करण्याचा विचार नाहीये, तर दुसरीकडे रस्ते जे आहेत, जे आपले चांगले डांबरी रस्ते होते पण आता खराब झाले आहेत, त्यांना कार्पेटिंग आपण करतोय. पण ते कार्पेटिंग करत असताना पूर्वी नुसतं आपण पॅचवर्क करायचो, तसं पॅचवर्क न करता ऑल इन ऑल कार्पेटिंग करून त्याचा दर्जा सुधारला जातोय. आणि फेज्ड मॅनरमध्ये मुंबईचे सगळे रस्ते हे या ठिकाणी कॉन्क्रीटचे करण्याचा जो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला, मला विश्वास आहे आता 6,000 कोटीचं टेंडर निघालं आहे, त्यानंतर अजून एक टेंडर आपण काढणार आहोत. मुंबईकरांना माझी विनंती आहे की शेवटी कॉन्क्रीटचा रस्ता होतो ना थोडा त्रास होतो, पण हा त्रास एकदा सहन करा, त्यानंतर पुढचे 30 वर्ष तुम्हाला त्या रस्त्यावर खड्डाही राहणार नाही आणि कधी रस्ता बनवण्याची आवश्यकताही पडणार नाही. वारंवार तेच कॉन्ट्रॅक्टर तेच काम
तेच पैसे दरवर्षी हे जे काही एक सूत्र चाललेलं होतं हे सूत्र कायमच बंद करण्याचा निर्णय हा आता महानगरपालिकेत या ठिकाणी घेण्यात आलाय. हे सगळं करत असताना मी चहल साहेब तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की आपलं सरकार हे पारदर्शितेने चालणारं सरकार आहे, त्यामुळे कामं देत असताना कामं करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शिता असलीच पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे लोक वर्षानुवर्ष राज्य करून ही कामं करू शकली नाहीत, कालच त्यांनी एक बैठक घेतली आहे, 3-4 पक्षाचे लोक एकत्रित केले आहेत आणि आता ते स्ट्रॅटेजी तयार करतायत की या 500 कामांमधली खोट कशी शोधून काढायची. काल त्याबद्दल त्यांनी एक टास्क फोर्स तयार केला. चांगलं आहे, निंदकाचं घर असावे शेजारी, त्यांच्या या निंदेमुळे आमचं काम चांगलंच होईल, पण तुमची जबाबदारी वाढली आहे. एकही तक्रार यामध्ये येणार नाही हा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेव्हा असं म्हणालात की आम्ही करून दाखवतो, त्यावेळी सीएम साहेब मला कानात असं म्हणाले की बरं झालं हे म्हणाले करून दाखवतो, यांनी म्हटलं असं करून दाखवलं तर मग अडचण आली असती, कारण करून दाखवलं जे म्हणतात ते काहीच करत नाही असा या मुंबईचा अनुभव आहे. आणि म्हणून तुम्ही करून दाखवतो आहेत, मला विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणे ते कराल. बीएमसीची सगळी टीम आहे. शेवटी कुठलीही संस्था ही कधीच वाईट नसते, संस्था चांगलीच असते. संस्था चालवणारे ती कशी चालवतात हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि आता राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं संस्था चालवण्याची स्वायत्तता दिली आहे, पण ती स्वायत्तता स्वैराचारात बदलू देणार नाही अशी तंबी देखील दिलेली आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की याच महानगरपालिकेच्या माध्यमातून जे होऊ शकलं नाही ते होताना आपल्याला या पलीकडे दिसेल. शेवटी पॉलिटिकल बॉसेसचे इंटरेस्ट काय आहे, जर वेस्टेड इंटरेस्ट असले तर कितीही महानगरपालिका श्रीमंत असली तरी परिवर्तन होऊ शकत नाही. पण ते जर राज्याच्या हिताचे शहराच्या हिताचे असले तर मला असं वाटतं की काय परिवर्तन होऊ शकतं हे येत्या काळामध्ये आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. आमचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी हे इथले आमदार देखील आहेत आणि यांनी सांगितलं की याला कॅपिटल रिजन करा, याला फायनान्स द्या, मदत करा. खरं म्हणजे राहुलजी आपण हे सांगण्याची याकरता आवश्यकता नाही आहे, आपण परमिशन दिली तरच आम्हाला बजेट मांडता येतं. आपण जर बजेट मांडायची परमिशनच दिली नाही तर आम्ही बजेटच मांडू शकत नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला खुश ठेवल्याशिवाय आणि आपल्या मतदारांना खुश ठेवल्याशिवाय आम्ही महाराष्ट्राला खुश करूच शकत नाही. म्हणून आपण चिंता करण्याचं कारण नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपला भाग हा मोठ्या प्रमाणात बदलेल आणि आपण विजनरी आहात, त्यामुळे मला विश्वास आहे की हे विजन जे आहे ते निश्चितपणे आपण अस्तित्वात आणू. विशेषतः मी आमचे दोन्ही पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी आणि दीपक केसरकरजी यांचंही अभिनंदन करेन. मंगल प्रभात लोढाजींनी टॉयलेट्सच्या संदर्भात जे काम सुरू केलं आहे ते अतिशय उत्तम आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळीकडच्या टॉयलेटचे दरवाजे बदलणं, सीट्स बदलणं, रंगरंगोटी करणं याचं अतिशय वेगानं काम डीपीडीसीच्या माध्यमातून सुरू केलं. त्याची वाट न पाहता त्यांनी ते सुरू केलं आहे. किंवा केसरकरजींनी कोळीवाड्यामध्ये अतिशय चांगलं काम चालू केलं आहे. त्यामुळे ज्यांना विजन आहे आणि ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट नाही आहे अशी मंडळी आज काम करतायत. हे परिवर्तन मुंबईचं आपण करून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि या कामाची सुरुवात आज होते आहे. त्याबद्दल मुंबईकरांचं अभिनंदन करतो, महानगरपालिकेचं अभिनंदन करतो, मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.